विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आताच थोड्या वेळपूर्वी आपण डॉक्टर अब्दुल कलाम यांच्याविषयीचा थोडक्यात सारांश रूपात्मक व्हिडिओ पाहिला. आता आपण वाचन प्रशंसा या पाठामधील श्लोक अभ्यासूया. पहिला श्लोक आहे आपला, शीलम सद्गुण संपत्ती ही ज्ञानम विज्ञानमेव च उत्साह वर्धते येन वाचनम तत् हितावहम. बघा, असं म्हटलं जातं, जिथे जिथे असेल पुस्तक तेथे तेथे वावे नतमस्तक. या गुणांचा जर आपण ह्या प्रकारे जर विचार केला तर ह्या श्लोकामध्ये काय सांगितलेलं आहे की वाचन उपकारक आहे, पण कुठल्या प्रकारचे, की जे शीलम, शीलम म्हणजे काय, ज्याच्यातून ते चारित्र्य घडविलं जातं. शीला विलांटी दुसरी आहे म्हणून त्याचा अर्थ होतो चारित्र्य, पण शीला जर विलांटी पहिली दिली असती तर त्याचा अर्थ होतो दगड. आता ह्या श्लोकामध्ये काय उपकारक सांगितलेलं आहे, बरं, चार प्रकारच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. एक शीलम, शीलम म्हणजे चारित्र्य, माणसाचं चरित्र, चारित्र्य कसं आहे हे त्याच्या वाचनावरून लगेच लक्षात येते. सद्गुण वृद्धी ही, सद्गुणांची वृद्धी होते. सद्गुण वृद्धी म्हणण्यापेक्षा सद्गुण संपत्ती, चांगल्या गुणांचा साठा हा याच्यातून होतोय. त्यानंतर ज्ञान, विज्ञानमेवच, ज्ञान आणि विज्ञान हे आपलं हितकारक आपल्याला ह्या गोष्टी प्राप्त होत आहे. आता विज्ञान, विज्ञानाची व्युत्पत्ती काय केलेली आहे, विशेषेन ज्ञायते इति विज्ञानम, ज्ञान विज्ञान वाढते. आणि चौथा जो प्रकार दिलेला आहे मित्रांनो, तो दिलेला आहे म्हणजे उत्साह, वाचनाने उत्साह वाढतो. म्हणजेच काय, एखादं जर तुम्ही कॅरेक्टरिझम, एखादं छानसं प्रेरणा देणारं एखादं पुस्तक वाचलं, अब्दुल कलामांचंच घ्या ना कुठलंही पुस्तक, ते जर वाचलं ना दिवस आपला किती छान मोटिवेट होतो. दोन ओळी वाचा, दिवस सुंदर जातो, उत्साह येतो, काम करण्याची नवीन धडाडी येते. म्हणून ह्या श्लोकामध्ये काय सांगितलेलं आहे, येन वाचनम, ज्या वाचनाने तुमचं शीलम म्हणजे चारित्र्य घडतंय, ज्या वाचनाने चांगल्या गुणांचा साठा होतो आहे, ज्या गुणांच्या वाचनाने ज्ञान आणि विज्ञान, आणि चौथं म्हणजे उत्साह वाढतो, ते वाचन काय आहे, हितावहम, ते वाचन आहे हितकारक. काय वाचावं आणि काय वाचू नये हे आपल्याला या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. आता दुसरा जो श्लोक आहे विद्यार्थी मित्रांनो, आता हे सगळे श्लोक आपल्याला सरळ अर्थासाठी आहे, भाषांतरासाठी आहे, त्यामुळे प्रत्येक शब्दाचा अर्थ लक्षात घ्या. खाली आपल्याला अन्वय दिलेले आहे, शब्दार्थ दिलेले आहे, संधी दिलेले आहे आणि सरळ अर्थ पण लिहिलेले आहे. नीट वाचा आणि अभ्यासा. बघूया, वळूया दुसऱ्या श्लोकाकडे. मनुजा वाचने नैव बोधन्ते विषयान बहुन दक्षा भवंती कार्येषु वाचनेन बहुश्रुताः. मनुजा मानवाः नराः, किती समानार्थी शब्द आहे. मनुष्य वाचनेनैव, केवळ वाचनाने, संधी बघा, वाचनेन अधिक एव अशी संधी होते. मनुष्य वाचनानेच विषयान बहुन, पुष्कळ विषयांचे बोधन, ते म्हणजे त्याला ज्ञान होतं, अनेक विषय त्याला प्राप्त होतं, अनेक विषयांचं ज्ञान त्याला प्राप्त होतं, पण कशाने, वाचनेन एव, एवचा अर्थ होतो च, केवळ वाचनानेच. दुसरी ओळ काय सांगितलेली आहे, वाचनेन, तृतीय आलेली आहे, वाचनेन, वाचनाने तो बहुश्रुत होतो, लिसनिंग पॉवर त्याची वाढते. आपल्या याच्यामध्ये चार स्किल्स सांगितले आहे, त्याच्यामधली एक लिसनिंग स्किल आहे. बघा, कमी बोला पण ऐका जास्ती, बहुश्रुतः, वाचनाने तो अनेक चांगल्या गोष्टी ऐकायला शिकतो, बहुश्रुतः, खूप ऐकायला होतो. तसेच वाचनेन दक्षा भवंती, वाचनाने तो कामामध्ये, कार्येषु, सप्तमी विभक्ती आलेली आहे, वाचनामुळे तो आपल्या कामामध्ये दक्ष होतो. दक्ष म्हणजे काय, सावध. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला प्रत्येकाच्या घरी सांगितलं जातं की कोऱ्या कागदावरती सही करू नका. का सही करू नका, त्या ठिकाणी आपल्याला दक्ष केलेलं जातं की सही करून घेणाऱ्याने जर त्याचा आपला अपव्यय केला तर, काही वाईट गोष्टी त्याच्यावरती लिहिल्या तर, ह्या कारणासाठी. पण ह्या सर्व गोष्टी केव्हा घडून येत आहे, ज्यावेळेस आपण साक्षर होतो. साक्षर आजच्या 21व्या शतकात जर म्हटलं तर कॉम्प्युटर ज्याला येतो तो साक्षर म्हटला जातो, पण थोडक्या थडक्या मानामध्ये जर आपण म्हणायचं मागच्या पिढीपर्यंत, तर आपण म्हणू शकतो ज्याला लिहिता वाचता येत आहे तो साक्षर. म्हणून कामामध्ये तो दक्ष होतो. बघा, म्हणजे सरळ अर्थ तुम्हाला तो लक्षात येतोय. समजला आता हा दोषला श्लोक. तिसऱ्या श्लोकाकडे बोलूया. तिसरा श्लोक अहो बघा काय सुंदर दिलाय. वाल्मिकी व्यास बाण, वाल्मिकी व्यास बाणाद्याः प्राचीनाः कविपंडिताः तान शिक्षयंती सततम ये सदा वाचने रताः. किती छान श्लोक सांगितलेला आहे बघा. ये सदा वाचने रताः, ये यहा यौ ये प्रथमा, ये म्हणजे जो सदा, नेहमी, जो नेहमी वाचने,
वाचनामध्ये रतः म्हणजे मग्न असतो, जो नेहमी वाचन करण्यामध्ये मग्न असतो त्याला हे तीन व्यक्ती जे तुम्हाला आता दिलेले आहेत, वाल्मिकी, व्यास आणि बाण, आदयः म्हणजे इत्यादी, प्राचीन कवी पंडित बोध करतात किंवा काय तान शिक्षयंती शिकवतात. शिकवतात म्हणजे काय, ये बस माझ्याजवळ मी तुला शिकवतो असं नाही आहे. त्यांचा अभ्यास केलेला असेल तर अनेक संमेलनात, इतर ठिकाणी तुम्ही भाषणात जे काही वाक्य प्रचुरता तुमची आढळते ती याच्यातून दिसून येते. आता वाल्मिकीने रामायण रचलंय बघा, व्यासांनी महाभारत रचलेलं आहे, पण अहो हा बाणभट्ट कोण होता माहिती आहे मित्रांनो? नाही माहिती. तुला माहिती आहे? तुला माहिती? नाही माहिती. बघा हा बाण कोण होता, बघा बाणभट्ट याने कादंबरी नावाचा ग्रंथ लिहिला. कादंबरी ही वास्तविक नायिका आहे तिथं. कादंबरी नावाचा ग्रंथ लिहिला. या बाणभट्टाची एक शैली होती, दीर्घ समास, दीर्घ वाक्य प्रचुरता, दीर्घ संधी. आपल्याला क्रियापद कुठे हे सुद्धा शोधता येत नाही. म्हणून संस्कृत साहित्यामध्ये एक अशी म्हण आहे की जो बाणभट्टाची कादंबरी वाचू शकतो, कादंबराची बाणभट्टाची कादंबरी वाचणे म्हणजे सिंहाच्या जबड्यात हात घालण्यासारखे. आता तुम्ही विचार करणार काय मॅडम, आम्ही तर संस्कृतचे विद्यार्थी आहोत, आम्हाला तर काय वाचता पण येईल. अहो पण इथं बघा, मी परत एकदा उच्चारते, कादंबरी वाचणे म्हणजे, बाणभट्टाची कादंबरी वाचणे म्हणजे सिंहाच्या जबड्यात हात घालण्यासारखे. अहो सिंहाच्या जबड्यात हात घाला येईल का परत? नाही. आणि आला तर तो कसा येईल? तसा यायचा नुसते. कादंबरी तुम्ही संस्कृतमध्ये वाचून दाखवा, अर्थ तर लावणं दूरचीच गोष्ट. इतकी सुंदर अशी ही कादंबरी आहे. आता झालं असं आहे, छोटीशी कथा आहे पण हे सांगणं मला जरुरी वाटतं तुम्हाला. बाणभट्ट या कादंबरीचे दोन खंड आहे, एक पूर्वखंड आणि एक उत्तरखंड. पूर्वार्ध लिहिता लिहिता बाणभट्टाचा मृत्यू झाला, मग आता उत्तरार्ध कोण पूर्ण करेल? मग कादंबरीमधल्याच, कादंबरी ही लिहित असताना बाणभट्टाचाच जो मुलगा होता हरिभट्ट, तो पण बाप से बेटा सवाई, वडिलांप्रमाणेच दीर्घ समास, दीर्घ संधी, वाक्य प्रचुरता अगणित. अहो कादंबरी वाचल्यावर लक्षात येणार नाही की अर्धी वडिलांनी लिहिली आणि अर्धी मुलाने लिहिलेली, इतकी सुंदर अशी ही कादंबरी. आपल्या विषयाकडे वळूया. म्हणून म्हणते की जे वाचनामध्ये कायम मग्न असतात त्यांना वाल्मिकी, व्यास आणि बाण, आदयः ही संधी झाली, इत्यादी प्राचीन कवी पंडित तान शिक्षयंती त्यांना शिकवतात. शिकवतात म्हणजे काय? त्यांना त्यांच्या वाक्यामध्ये, त्यांना त्यांच्या प्रत्येक दैनंदिन जीवनामध्ये हा उपयोग होत असतो. कळालेलं आहे? आता पुढच्या श्लोकाकडे वळूया.